कसं आहे की नागपूरमध्ये रामझुला येथे जो 25 फेब्रुवारी म्हणजे जवळजवळ 100 दिवस त्या घटनेला झाले, जो ॲक्सिडेंट झाला, त्या ॲक्सिडेंटमध्ये ज्या पद्धतीनं 2 जणांचा तिथे मृत्यूमुखी पडलेत त्या ॲक्सिडेंटमध्ये, त्याच्यामध्ये अजूनसुद्धा म्हणजे ज्या 3-4 गोष्टी त्या ठिकाणी घडल्या आहेत की त्या ठिकाणी एव्हिडन्स डिस्ट्रक्शन करण्याचा प्रयत्न झाला का असा तिथे दिसतो. नंबर एक, त्या ठिकाणी ही घटना झाल्यानंतर त्या 2 तरुणी जेव्हा लक्षात आलं की त्या दारू पिऊन आहेत, तर त्यांचं ब्रीथ ॲनालायझरद्वारे त्यांचं ॲनालायझरमध्ये ब्रीथ ॲनालायझरद्वारे त्यांचं टेस्टिंग करायला पाहिजे होतं, ते करण्यात आलं नाही. फॉरेन्सिक टीम त्या ठिकाणी बोलवायला पाहिजे होती, पण ती फॉरेन्सिक टीमसुद्धा त्या ठिकाणी बोलावली नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की गाडी जी आहे ती सुप्रत नम्यावर सोडायला पाहिजे, ती गाडी सुप्रत नम्यावरच्या पहिलेच गाडी अशी सोडून दिली. ह्या 3-4 ज्या गोष्टी ज्या त्यामध्ये दिसतात प्रामुख्याने. चौथी महत्त्वाची गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची, की ॲक्सिडेंट झाल्यानंतर 7 तास कशाला लागतात की ब्लडचं सॅम्पल घ्यायला. ॲक्सिडेंट झाल्यानंतर लगेच पोलिसांनी जर त्या दोन्ही युवतींना जर पोलीस स्टेशनने नेलं असतं, तिथून जर त्यांना हॉस्पिटलने नेलं असतं, तिथं जर त्यांचं सॅम्पल घेतलं असतं, लगेच त्यांचं सॅम्पल घेता आलं असतं, त्यामुळे त्यांचं ब्लड सॅम्पल घ्यायलासुद्धा उशीर लावला. ह्या सर्व गोष्टी ज्या दिसतात ह्या एका दबावाखाली झालेल्या दिसतात. आणि 100 दिवसाच्या वरती झाले ज्यांनी हा ॲक्सिडेंट केला, रितिका मालू, ह्या अजूनही बेपत्ता आहेत, अजून त्यांचा तपास पोलीस लावू शकतील नाही, हे मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. त्याच्यामुळे त्यांचे जे 2 व्यक्ती त्यामध्ये जे मृत्यूमुखी पावले आहेत ते मधल्या काळामध्ये माझ्याकडे आले होते. मी आज त्यांच्या घरी जाऊन त्यांचा भेटणार आहोत आणि भेटून ज्या पद्धतीनं अजूनसुद्धा त्यांना सगळ्यांना वाटतं की लवकरात लवकर ज्यांनी हे कृत्य केलं, ज्यांच्यातून हा ॲक्सिडेंट झाला आणि तेही दारू पिऊन झाला, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी त्या परिवाराची आणि त्यांच्या सर्व लोकांची इच्छा आहे. पुण्यामध्ये जो प्रकार घडला तसाच हा प्रकार आहे, पण हा जो प्रकार घडला त्यावेळेस थोडं निवडणुकीत वातावरण होतं, त्यामुळे कोणी जास्ती त्यामध्ये लक्ष घातलं दिसत नाही स्थानिक लोकांनी सुद्धा. पण याच्यामध्ये पुण्याला ज्या पद्धतीनं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला, तसंच हे प्रकरण सुद्धा नागपूरमध्ये दाबण्याचा प्रकार आहे, ही माझी आत्मातल्या गटातील माहिती आहे. अनेक पोलीस अधिकाऱ्यांशी मी चर्चा केली, त्याच्यामध्ये वरतून दबाव आणल्यामुळे सुद्धा नागपूरमध्ये जी घटना झाली त्या ठिकाणी अशा गोष्टी, अनेक गोष्टी ज्या तिथे करायला पाहिजे होत्या, ब्रीथ ॲनालायझर टेस्ट करायला पाहिजे होती, एव्हिडन्स डिस्ट्रक्शन करण्याचा जो प्रकार झाला ते झालं, त्याच्यामुळे ही घटनासुद्धा दाबण्याचा प्रयत्न झाला असं दिसतं.